राज्यातील तीनही कंपन्यातील कार्यरत सर्व कामगार अधिकारी व अभियंता तसेच कंत्राटी कामगार यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नाबाबत चारही वीज कंपन्यातील कार्यपद्धती, राजकीय हस्तक्षेप, एकतर्फी निर्णय याबाबत असंतोष प्रदर्शित करण्यात आला होता. महाराष्ट्रात वीज कर्मचारी, अभियंते, कर्मचारी तथा कंत्राटी व संघर्ष समितीतर्फे दिनांक 28/1/2022 चारही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला आंदोलनाचे पत्र दिले होते. त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. तसेच दिनांक 9/2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय धरणे आंदोलन देखील करण्यात आले होते. तरी संबंधित विभागाने याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे दिनांक 29/2022 रोजी राज्यव्यापी संप करावा लागत असल्याचे राजेश कठाळे यांनी सांगितले. तीनही कंपन्यांच्या खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण रद्द करावे, केंद्र सरकारच्या प्रस्तावित विद्युत संशोधन कायदा 2021 धोरणाला विरोध, तीनही कंपनीतील रिक्त पदे भरण्यास होत असलेली दिरंगाई, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनावश्यक भरती तात्काळ थांबवाव्यात, कंत्राटी कामगारांना 7 वर्षापर्यंत नोकरीची हमी मिळावी या त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजेश कठाळे यांनी दिला. अकोलावरून वर्षा मोरे, VKB न्यूज. 2 दिवसाचा जो संप पुकारलेला आहे, ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये वीज क्षेत्राबाबतीत आपल्या सर्वांना वृत्तपत्राच्या माध्यमातून कल्पना आलेली असेल की महाराष्ट्राचं 16 शहरांचं खाजगीकरण होणार आहे. तसेच केंद्र सरकार वीज कायदा 2021 हा सुद्धा पारित करण्याच्या तयारीत आहे. या सर्व गोष्टीच्या बाबतीत आम्ही वारंवार केंद्र सरकारला सुद्धा आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा पत्राद्वारे अवगत केलेले आहे. आमचे खास करून ज्या मागण्या आहेत त्या कामगारांच्या जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती जवळपास आज 1.5 महिना झालेला आहे पत्र देऊन या मागण्यांकरता. परंतु त्यावर मॅनेजमेंटनी कुठलीही हालचाल केली नाही आणि संपाच्या 2 दिवस अगोदर यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. काल ऊर्जामंत्र्यांसोबत एक बैठक झाली आणि त्या बैठकीतनं आम्हाला अपेक्षा होती की आमचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागतील. परंतु ऊर्जामंत्र्यांनी तुम्ही पहिले संप मागे घ्या, मी खाजगीकरणाचा जो मुद्दा आहे तो होऊ देणार नाही, हे एकीकडे खाजगीकरण होऊ देणार नाही असं म्हणतात आणि दुसरीकडे दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये जाहिरात येते की औरंगाबाद हे MIDC जे आहे हे खाजगीकरण होणार आहे. तर हे जे काही त्यांचे फसवणुकीचे धोरण आहे, बोलायचं काही आणि करायचं काही, या सर्व याच्या बाबतीत आम्ही मॅनेजमेंटला आणि शासनाला असं म्हटलेलं आहे की आम्हाला या बाबतीत जर तुम्ही लेखी स्वरूपात देत असाल तर आम्ही आमचा संप विड्रॉल करू. आणि कालच्या बैठकीत आमची हीच डिमांड होती की तुम्ही जर लेखी देत असाल तर आम्ही आजही संप मागे घेण्यास तयार आहोत. परंतु त्यावरती ऊर्जामंत्र्यांनी कुठलीही स्टेटमेंट केलं नाही, तुम्ही आधी संप मागे घ्या त्यानंतरच आपण चर्चा करू. आणि आमची दुसरी कंडिशन ही होती की ऑनलाईन मीटिंग नाही पाहिजे, आम्हाला फेस टू फेस मीटिंग पाहिजे आणि फेस टू फेस मीटिंगमध्येच जे काही प्रश्न आहेत ते निकाली निघू शकतात. तर त्यांनी त्याच्यावरती आजची मीटिंग लावली होती. परंतु आम्हाला ठोस असं कुठल्याही प्रकारचं लेखी दिलं नसल्यामुळे आम्ही त्यांना कळवलं की आम्ही हा संप मागे घेणार नाही जोपर्यंत तुम्ही लेखी देत नाही. आणि त्यांनी काल 9:15 रात्री 9:15 TV न्यूज दिलेली आहे की कामगार संघटनांशी जी चर्चा होणार आहे ती रद्द आणि हे असं बोलले आणि त्याच्याच 1 तासानंतर परत न्यूज आली की उद्या कामगार संघटनांना चर्चेकरता बोलावलेलं आहे. तर या ऊर्जामंत्र्याचं आम्हाला समजून नाही राहिलं की त्यांना नेमकं करायचं तरी काय. ते एवढे विचित्र मनस्थितीमध्ये दिसतात की ते बोलतात काय आणि करतात काय. आज आमची परत मीटिंग 1 वाजता आहे. त्या मीटिंगमध्ये जर त्यांनी लेखी स्वरूपात हे सर्व दिलेलं असेल आम्हाला तरच हा संप आम्ही विड्रॉल करणार, नाही तर हा संप बेमुदत होणार आहे असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. जो देता है फ्लाई व्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.